नमस्कार, मी सीमा, सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नागपंचमी स्पेशल थाळी बनवत आहोत. या थाळीमध्ये स्पेशल असं म्हणजे कोणताही पदार्थ इथे आपण तळलेला नाही, म्हणजे नागपंचमीची स्पेशल एक पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे की नागपंचमीच्या दिवशी कोणताही पदार्थ असा तळायचा नसतो. त्यानुसारच आपण आजची थाळी बनवलेली आहे. यामध्ये आपण बनवलेली आहे खीर आहे जी आपण लापशीपासून बनवलेली आहे, तसेच दोन प्रकारचे दिंडे आहेत, आणि मेन महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण काकडीपासून पातोळे बनवलेले आहेत. अगदी मऊ लुसलुशीत पातोळे झालेले आहेत. विशेष म्हणजे हे पातोळे त्याचबरोबर दिंडे आपण हळदीच्या पानामध्ये उकळून घेतलेले आहेत. हे दिंडे आणि पातोळे तुम्ही वरून तुपाची धार टाकून खाल्ले ना, खूपच छान लागतात. चला तर मग आता आपण वेळ न दवडता आपल्या या रेसिपीला सुरुवात तर करूयाच. त्याच्या आधी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपी आपण सुरुवात खिरीपासून करूया. इथे मी एक कप लापशी घेतलेली आहे, मोठी लापशी आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून चणा डाळ घालून घेतलेली आहे. हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याच्या हे बुडल इतपत पाणी घालायचं आहे आणि थोडीशी आपण याच्यावर तेलाची धार थोडीशी टाकून घ्यायची आहे. आणि कुकरमध्ये मी हे शिजवून घेत असल्यामुळे याच्या मी 4 शिटी करून घेतलेल्या आहेत. पहा, आपलं हे लापशी आणि डाळ शिजून तयार आहे. थोडीशी आपण ज्या पद्धतीने डाळ घोटून घेतो त्या पद्धतीने घोटून घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 टेबलस्पून मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. तूप थोडे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये काजू बदाम असे मिक्स मी ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले होते, ते थोडेसे आपण तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. त्याचा कच्चापणा गेला पाहिजे अशा पद्धतीने परतवून घेऊया. तसेच याच्यामध्ये मी थोडेसे बेदाणे देखील घालते. बेदाणे मी सुरुवातीला एवढ्यासाठी घातले नाहीत कारण ते पटकन जळू शकतात, म्हणून सर्वात शेवटी मी थोडेसे बेदाणे घालून घेतलेले आहेत. आता थोडंसं फ्राय झाल्यानंतर मी थोडे सेपरेट काढून ठेवते गार्निशिंगकरता. याच्यामध्ये जे आपण लापशी आणि डाळ घोटून घेतली होती ती घालून घ्यायची आहे. तसेच याच्यामध्ये मी गुळाचा वापर करत आहे. ऑर्गॅनिक गुळ पावडर मी इथे वापरलेली आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुळ वापरू शकता. एक वाटी आपली लापशी रवा असल्यामुळे एक वाटी मी इथे गुळाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर अजून गोड हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्याचबरोबर इथे आपण थोडंसं किंचित 1/4 टीस्पून मिठाचा वापर केलेला आहे, कारण गुळाच्या पदार्थात मिठाचा वापर टेस्ट अजून वाढते. इथे मी दूध घातलेलं आहे. हे दूध मी 1 कप वापरलेलं आहे. हे दूध नारळाचे दूध आहे. नारळाच्या दुधामध्ये आपण ही खीर बनवत आहोत, त्यामुळे सुरुवातीला मी दूध आपला नारळाच्या किसापासून काढून घेतलेलेच आहे. आणि हे दूध उकळत असताना खीर फाटू नये यासाठी कंटिन्यूज आपल्याला हलवत राहायचं आहे. यामध्येच 1/4 टीस्पून इथे मी वेलची आणि जायफळ पूड वापरलेली असते. कोणत्याही गुळाचा पदार्थ करत असताना वेलचीसोबत जायफळसुद्धा थोडेसे घालायचे, म्हणजे गुळाच्या पदार्थांना चव छान येते. मस्त असं मंदाच्यावर आपल्याला हे खीर उकळवून घ्यायची आहे. सुरुवातीला एक उकळी काढू म्हणजे निघू येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे. जर एखादी उकळी झाल्यानंतर तुम्ही मंद गॅस करून थोडा वेळ अजून उकळत ठेवलं तरीसुद्धा चालतं. पहा, खिरीला उकळी आलेली आहे. आता 5 ते 10 मिनिटं आपण असंच याच्यावर ठेवून देऊया आणि गॅस बंद करूया. आता आपला दुसरा पदार्थ आहे, आपण दिंडे करत आहोत. त्यासाठी इथे मी चणा डाळ 1 वाटी धुवून घेतलेली आहे. थाळी बनवत असल्यामुळे झटपट करण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केलेला आहे. डाळ धुतलेली कुकरमध्ये घालून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये भिजेल इतपत पाणी टाकून थोडीशी किंचित हळद आणि थोडेसे तेल टाकून आपण याच्या 4 शिटी करून घ्यायचे आहेत. आपला कुकर तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता डाळ खूप छानरीत्या शिजलेली आहे. ही डाळ आपण गाळून घेऊया. आता एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आपण जी डाळ गाळून घेतलेली होती त्याचं ती या पॅनमध्ये घालून घेऊया. त्याचबरोबर 1 वाटी डाळ असल्यामुळे इथे मी 1 वाटी गुळाचा वापर केलेला आहे. दोन्ही एकत्र असं मध्यम आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यामध्येच मी थोडंसं 1/4 टीस्पून मीठ घालून घेतलेलं आहे. मस्त डाळ शिजलेली असल्यामुळे आपल्याला इथे पुरण वाटायचं नाही आहे, त्यामुळे इथे मी पावभाजीचं स्मॅशरच्या साह्याने इथे अशा पद्धतीने बारीक करून घेते आहे. पहा, मस्त असं बारीक झालेलं आहे पुरण. दिंडे आपले खूपच छान होणार आहेत.
आता हे पूर्णपणे पॅन पूर्ण खाली लागत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आपोआपच हे जे पुरण आहे ते निघून येईल. यामध्येच आपण थोडीशी वेलची जायफळपूड वापरून मस्त आपलं हे तयार झालेलं आहे दिंड्याचं सारण. याच्यामध्येच एक टेबलस्पून मी तूप घालून घेतलेलं आहे. तूप एवढ्यासाठी घालायचं, स्वाद तर छान येतोच शिवाय पुरण जास्त कोरडं पडत नाही त्यासाठी आपण इथे तूप घालून घेतलेलं आहे. मस्त आपलं हे सारण तयार झालेलं आहे. संपूर्णपणे पॅनला आता साईडला सुद्धा ज्यावेळेस पुरण शिजत येते त्यावेळी आपोआपच साईडनी कडा सुटायला लागतात आणि त्याचा गोळा तयार होतो. आता तुम्ही पाहू शकत आहात थोडंसं ओलसर आहे. अजून थोडा वेळ आपण अशा पद्धतीने शिजवून घेऊया आणि पहा आता कडा पूर्ण हे झालेले आहेत. आपण थंड करून घेऊया. आता यासाठी मी इथे दुसऱ्या दिंड्यासाठी म्हणजे खोबऱ्याच्या दिंड्यांसाठी इथे मी एक वाटी गुळाचा वापर केलेला आहे. तूप घालून घेतलेलं आहे एक टेबलस्पून. गुळ वितळल्यानंतर एक वाटी गुळामध्ये एक वाटी इथे आपण खोबऱ्याचा ओला खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे. मस्त हे सारण आपण शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्ण कोरडे होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पहा मिश्रण छान शिजलेलं आहे, एक जीव असं तयार झालेलं आहे. आता हे सुद्धा आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. यामध्ये स्वाद येण्यासाठी आपण एक टीस्पून वेलची पूड घालून घेऊया आणि मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. मस्त असं आपलं हे दिंड्यांचं सारण तयार झालेलं आहे. हे सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेतलेलंच आहे. दोन प्रकारात आपण दिंडे करत आहोत, गव्हाच्या पिठापासून आणि दुसरे म्हणजे आपण पातोळे बनवत आहोत त्याची तयारी करूया. यासाठी कढईमध्ये मी एक टेबलस्पून तूप घालून घेतलेले आहे. आपण काकडीचे पातोळे बनवत आहोत यासाठी इथे मी एक वाटी काकडीचा किस घातलेला आहे. किस छान तुपावर परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहिलेच असेल आता मी ही मोठी हिरवी काकडी होती तेलावरून चिरून घेतलेला आहे. आतील सर्व बिया काढून टाकलेल्या आहेत आणि जे साईडचा भाग असतो तो पूर्ण किसून घेतलेला आहे मी. आणि ह्यामध्येच 1/4 टीस्पून मीठ देखील घातलेले आहे आणि इथे मी एक वाटी नारळाच्या दुधाचा वापर केलेला आहे कारण आपण हे पातोळे नारळाच्या दुधापासून बनवत आहोत. त्याचबरोबर एक वाटी नारळाचे दूध वापरले असल्यामुळे इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ वापरत आहे. हे मी पीठ बासमती तांदूळ असतात त्याचे बारीक करून आणलेले होते तेच मी इथे वापरते. बासमती तांदूळ वापरल्यामुळे काय होईल तर बासमती तांदळाचे मोदक म्हणा पातोळे म्हणा अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात आणि खायलाही स्वाद तर येतोच. एक प्रकारे तांदळाला सुवास असतो तोसुद्धा छान येतो. आणि स्पेशल म्हणजे आपण हे पातोळे हळदीच्या पाण्यात उकडून घेणार आहोत. पहा आपण ज्या पद्धतीने उकडीच्या मोदकासाठी उकड काढून घेतो त्याच पद्धतीने इथे आपण उकड काढून घेतलेली आहे. आता ही उकड आपण गरम असतानाच थोडंसं वाटीच्या साह्याने इथे मी गाठ मोडून घेते आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे. थोडंसं पाण्याचा हात लावून आपण पीठ मळून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने हे सुद्धा पीठ मळून घ्यायचे आहेत आणि याचे छोटे छोटे आपण गोळे करून मगच आपण हे थापणार आहोत हळदीच्या पानांवर. चला आपलं संपूर्ण तयारी झालेली आहे. आता आपण या पातोळे करण्यासाठी घेऊया. तुम्ही पाहत असाल ही हळदीची पानं आहेत खूप मोठी आहेत. आता या ठिकाणी मला एवढी मोठी तर वापरायची नाही आहेत त्यासाठी मी इथे थोडेसे कट करून घेते आहे. एका पानामध्ये तीन बसतील अशा पद्धतीने मी तीन भाग असे करून घेते. देठ काढून घेतलेलं आहे. मागील बाजू जर अशी जास्त कडक आहे त्यासाठीसुद्धा आपण काय करायचं आहे तुम्ही पाहालच. आपण सुरुवातीला हे थोडेसे पानं व्यवस्थित कापून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पानं. हळदीची पानं एवढ्यासाठी वापरायची त्याचा स्वाद उकडल्यानंतर खूपच छान येतो. शक्यतो मोदकसुद्धा अशा पानामध्ये उकडला तर मोदकांना स्वाद खूपच छान येतो. पहा आता आपले हे तयार करून घेतलेले आहेत. थोडेसे देठ आपलं कडक आहे त्याच्यावरती थोडंसं लाटण्याने असं फिरवलं तर ते देठ मऊ होतं पटकन. म्हणजे जे आपण पातोळे बनवणार आहोत ते तुटणार नाहीत. आता सुरुवातीला आपण थोडंसं याला पाण्याचा किंवा थोडा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे पानांना आणि याच्यावरती
आपण हे जे पीठ तयार करून घेतलेले आहे, उकड काढून घेतलेले आहे, ती थोडं हाताला पाणी लावून थापून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने पूर्ण आपले जे पातोळे आहेत ते जास्त जाड करायचे नाहीत. जाड पातोळे चवीला लागत नाहीत. थोडेसे पातळसर आता आपल्याला थापून घ्यायचं आहे. आणि याच्या मधोमध आपण जे खोबऱ्याचे सारण आपण तयार केलेले आहे ते एक साईडने असं भरून फोल्ड करायचं आहे पानाला आणि प्रेस करायचं आहे, म्हणजे हे पूर्णपणे पॅक होतील अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण संपूर्ण पातोळे तयार करून घेऊया. आणि हे मी उकडवून घेणार आहे. त्याचबरोबर आपण हे दिंडे करूया. आता ह्या दिंड्यांसाठी मी पीठ आधीच मळून घेतलेलं होतं. थोडंसं गव्हाच्या पिठामध्ये हळद टाकून मी पीठ मळून घेतलेलं होतं. आपण हे मोड घालून दिंडे करत आहोत. सुरुवातीला मी ओला खोबऱ्याच्या सारणाचे करून घेते आहे. हे बघा, याला कानवलेसुद्धा म्हणतात. मस्त असे मी तयार करून घेतले. त्याचबरोबर आपण पुरणाचे देखील बनवून पाहूया. मस्त आपण हे जे पुरण तयार केलं होतं अशा पद्धतीने फोल्ड घालून घ्यायचे आहेत. पटापट असे तयार करून होतात. मस्त आपला नागपंचमीचा नैवेद्य तयार झालेला आहे. आपण हे उकडण्यासाठी ठेवूया. मी चाळणीमध्ये 15 मिनिटात हे उकडून तयार होतात. पहा, उकडून झालेसुद्धा आपले हे दिंडे पूर्ण. चला आता आपण नैवेद्याचं ताट भरूया. तुम्ही पाहिलेच आहे माझी पूर्ण रेसिपी. तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करायला विसरू नका. तसेच या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून पहा या नागपंचमीला. आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.